जसं की वाढत्या लोकांच्या मागणीचा विचार करता हे जे आपले दुय्यम निबंध कार्यालय जे आहेत यांना आम्ही शनिवार रविवारीसुद्धा पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवण्याची सूचना केलेल्या आहेत आणि चूर्त जिल्हा मुख्यालय आणि महापालिका क्षेत्रांमध्ये ही सगळी कार्यालय सुरू राहतील कारण दस्त नोंदी हा एक फार महत्त्वाचा भाग आहे की सामान्य नागरिकांना ज्यावेळी त्यांच्या इतर कार्यालयीन कामाच्या निमित्तानं किंवा मग त्या ठिकाणी रजा टाकून सुट्टी घेऊन मग यावं लागतं आणि आता आम्ही जो आढावा घेतला त्यामध्ये जनतेचीच मागणी आहे पण मला वाटतं आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल देशामध्ये की ज्यांनी अशा प्रकारचं द्वेम निबंधकाचे कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवणं एक गतिमान शासनाचं हे प्रतीक आहे नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी आमचे मुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब आणि आमचे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सा। यांच्याकडून सातत्यानं आम्हाला काही सूचना येत असतात मार्गदर्शन मिळत असतं आता वाळू धोरणसुद्धा आपण एक मेला सुरू केले लोकांना अपेक्षा नव्हती की एक दीड महिन्याच धोरण तयार होईल लगेच अंमलबजावणी होईल पण सुरू झालं आज तेच धोरण आता इतक्या प्रलंबित मोजणीचे प्रकरणं आहेत राज्यामध्ये वेगळ्या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये चार हजार तीन हजार जिल्ह्याच्या एकूण आकारमानाप्रमाणे मला वाटतं पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या मोजणीचं आता प्रायोग तत्वा नगर जिल्ह्यात आम्ही सुरू केलं एकमेव असणं टप्प्याटप्प्यानं सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोजणीची जी आज कालावधी आठ महिने वर्ष लागतो तोसुद्धा एक महिन्यापर्यंत खाली आणण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे की ज्यामुळे बहुतांशी जे आपण जर दावे पाहिले कोर्टातले किंवा वेगवेगळ्या महसूल यंत्रणेसमोर दावे जे सुरू आहेत त्यामध्ये सत्तर टक्के दावे फक्त मोजणीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नामुळेच आहे मला वाटतं ते सुद्धा दावे जर निकालीत निघाले तर त्याच्यातून एक समाजामध्ये एक चांगलं सामाजिक शांततेचं सा वातावरण तयार होईल सामान्य माणसाला न्याय मिळाल्याची जी अनेक वर्ष त्याच्या मनात ना, ती भावना आहे न्याय मिळत नाही शासनामध्ये तर तीसुद्धा मला वाटतं त्यांच्या भावनेचा आदर करत तो निर्णय मी करतो आहे पण हा जो दुय्यमनिबंध कार्यालयाचा जो मुद्दा आहे रविवार सुरू ठेवण्याचा मला वाटतं निश्चितपणे राज्याच्या जनतेला त्याचा उपयोग होईल अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो आहे okay. आपण मोजणीचा जो उल्लेख केला आहे त्या संदर्भातला बाकी आहे नाही आता प्रायोग तत्वावर नगर जिल्ह्यात सुरू झालं आहे आपण आता रोवर्सची जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तंत्रज्ञान आलेलं आहे पूर्वी कसं होतं की दहा दहा माणसं मोजणी लागायचे म्हणजे साखळी धरायला कोण दोरी धरायला कोण फक्की मारायला कोण रोवर्समुळं आता एक माणसामध्येच ते काम होणार आहे आता सोळाशे साधारण मोजणी जर आमच्या राज्यामध्ये आहेत मग आज सोळाशे रोवर्स आपण घेतलेले आहेत मग त्यामुळं इन्फ्युजन टेक्नॉलॉजी जेवढं होईल तसं आता त्याचा उपयोग होईल जर सवरिष्ठ कार्याने सुद्धा आम्ही आधुनिक करतोय आधुनिकरण करतोय त्याचं आता मला तो इल, तर पुढच्या एक तीन चार महिन्यामध्ये काम सुरू होईल जर झालं तर जर सहा महिने सुरू होईल म्हणजे सध्याची जी संरिष्ट जी, कार्यालयची आहे एवढी बिकट आहे सामान्य नागरिकांना बसायला जागा नाही काही वर्ष माळ्यावर आहेत काही त्या ठिकाणची काही भाड्याच्या जागेत आहेत आता तो एक मोठा प्लॅन तयार झाला आहे ते त्याची आता टेंडर प्रक्रिया सुरू आहे निविदा प्रक्रिया सुरू आहे ती अंतिम टप्प्यात आहे थोडक्यात आधुनिकरण करताना त्याच्यामध्ये नागरिकांची सुविधा याला प्राधान्य देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे छत्रपतींचा विचार म्हणजे